तांदूळ न वापरता किंवा तांदळाची पिठी न वापरता तसेच गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता आज इथे आपण मऊ लसुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारे हे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी शाही मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत तर इथे आज आपण हे एकवीस कळ्यांचे मोदक तयार केलेले आहेत आणि ते देखील अतिशय सोप्या पद्धतीने तर तांदूळ पिठापासून जे मोदक केले जातात त्यापेक्षा देखील हे मोदक अतिशय मऊ लुसलुशीत असे बनवून तयार होतात तर इथे तुम्ही या मोदकांचं टेक्स्चर बघितलं असेल अगदी कळीदार सुबक आणि मऊ लुसलुशीत असा भरपूर सारण भरलेला आपला मोदक बनवून तयार झालेला आहे तर हे मोदक तयार करण्यासाठी याची आपण पिठी कशाप्रकारे तयार करून घेतलेली आहे सारण कशाप्रकारे तयार केलेलं आहे जेणेकरून हे मोदक शाही मोदक तयार होतील याबद्दलची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता इथे आपण आज तांदळापासून मोदक न तयार करता एका वेगळ्या पद्धतीने मोदक तयार करणार आहोत जेणेकरून ज्यांना तांदूळ पिठी खायची नाही किंवा ज्यांना तांदूळ खायचा नाही ते अशा पद्धतीने हे मोदक तयार करून घेऊ शकतात आता सुरुवातीला आपण हे शाई मोदक तयार करण्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तूप गरम करायला ठेवायचं यामध्ये मी पाव वाटी इतके ड्रायफ्रुट्स हे बारीक करून घेतलेले आहेत तर हे जाडसर भरडून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे तर ड्रायफ्रुट्स घालून घेताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते बारीक करून यामध्ये घालून घेऊ शकता इथे मी बदाम पिस्ता आणि आक्रोड हे या पद्धतीने थोडेसे जाडसर भरडून तुपावर एक मिनिट भर मंद आचेवर परतून घेतलेले आहेत म्हणजे हे ड्रायफ्रुट्स छान खमंग तयार होतात तर यामध्ये तुम्ही एक चमचाभर खसखस देखील घालून घेऊ शकता आज इथे आपण हे शाई मोदक तयार करत असल्यामुळे ड्रायफ्रुट्सचा वापर केलेला आहे आता ड्रायफ्रुट्स परतून झाले की यामध्ये आपण दोन वाटी इतका ओल्या नारळाचा किस घालून घ्यायचा आहे तर ओल्या नारळाचा पांढरा शुभ्र किस कसा तयार करायचा याबद्दलचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता किंवा आय बटनमध्ये मध्ये पाहू शकता इथे आपण दोन वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला गुळ यामध्ये घालून घ्यायचा गुळ पावडर देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता आता गुळ घालून झाल्यानंतर गुळ वितेपर्यंत आपल्याला मंद ते हे मिश्रण सतत ढवळत राहून मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने गूळ छान एकजीव झाला की यामध्ये आपण पाव वाटी इतकं किसलेलं पनीर घालून घेणार आहोत तर पनीर घातल्यामुळे या सारणाला छान खव्याची चव येते त्यामुळे आपण यामध्ये पाववाटी इतकं पनीर किसून घालून घेतलेलं आहे सोबतच अर्धा छोटा चमचा वेलची आणि जायफळ पूड देखील घालून घेतलेली आहे आता खोबरं गूळ आणि पनीर एकजीव होईपर्यंत आपण मंद ते मध्यमाचे वरे मिश्रण परतून घेतलेलं आहे जास्त ओलसर न ठेवता या पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता हे सारण तयार झालं की आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत त्यानंतर एका पॅनमध्ये मध्ये पाव वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आणि यावरच आपण एक वाटी दूध घालून घेणार आहोत तर इथे तुम्ही पूर्ण दुधाचा वापर करू शकता किंवा पूर्ण पाण्याचा वापर देखील करू शकता किंवा दूध आणि पाणी मिक्स करून देखील सव्वा वाटी तुम्ही हे प्रमाण घेऊन यामध्ये घालून घेऊ शकता आता ही पारी थोडीशी गोडसर आणि रुचकर तयार होण्यासाठी एक चमचाभर साखर यामध्ये घालून घ्यायची आणि सोबतच मी केशर हे दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आता केशरमुळे या मोदकांना खूप सुरेख रंग येतो त्यामुळे आपण इथे केसर घालून घेतलेला आहे इथे आता दुधाला उकळी आली की यामध्ये आपण एक वाटी इतका बारीक रवा घालून घ्यायचा आहे हा चिरोटी रवा आहे तो आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आज इथे आपण तांदळाचे मोदक करत नसल्यामुळे हे रव्याचे मोदक तयार करत आहोत आणि ते अतिशय मऊ लुसलुशीत तयार होतात त्यासोबतच आपण हे शाई मोदक तयार करत असल्यामुळे इथे आपण केसरचा वापर केलेला आहे ड्रायफ्रुटचा वापर केलेला आहे आणि पनीरचा वापर देखील केलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने आता रवा आपण घालून घेतल्यानंतर पटकन मिक्स करून घ्यायचा म्हणजे याच्या गुठळ्या तयार होत नाहीत इथे जर रवा मिक्स करून घेत असताना मिश्रण थोडस तुम्हाला कोरडं वाटलं की झाकण ठेवायच्या आधी थोडासा पाण्याचा हपका मारून तुम्ही झाकण ठेवून घेऊ शकता आणि मग याला दोन मिनिटं वाफ काढून घेऊ शकता ज्यामुळे मिश्रण अजिबात कोरडं वगैरे तयार होत नाही आणि आपण हे झटपट मळून देखील एकसारखं करून घेऊ शकतो आता हे मिश्रण आपण प्लेट मध्ये काढून घेतल्यानंतर यावर एक छोटा चमचा तूप घालायचं आहे म्हणजे हे मोदक आणखीन मऊ लुसलुशीत तयार होतात तर अशा पद्धतीने मी यावर तूप घालून घेतलेला आहे आता दुधाचा किंवा पाण्याचा हात लावून हे आपल्याला अगदी मऊसर मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे छान एकजीव तयार होईल तर इथे तुम्ही बघू शकता हे छान असं पीठ आपलं उकड काढून तयार झालेलं आहे किंवा रव्याची उकड काढून तयार झालेली आहे आता मी दाखवत असल्याप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे आणि याचा मौसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तरी रव्याची पिठाची उखड काढत असताना फार वेळ लागत नाही आणि झटपटी उकड ता काढून तयार होते सोबतच तुम्ही इथे बघू शकता उकड जर अगदी व्यवस्थित तयार झाली तर ती ताटाला देखील अजिबात चिटकली जात नाही या पद्धतीने आता आपण पीठ मळून घेतलं की तुम्हाला यातील एक गोळा मी जवळून दाखवते की तो अगदी मऊ लुसलुशीत आणि अजिबात भेगा न पडता तयार झालेला आहे आता गोळा तयार करून झाला की प्लास्टिकच्या पेपरमध्ये हा गोळा या प्रकारे ठेवून घ्यायचा यावर प्लेटनी अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि हवी तितकी पातळ ही पारी तयार करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता ज्यांना हाताने पारी तयार करता येत नाही त्या अशा पद्धतीने प्लेटने प्रेस करून ही पारी हवी तितकी पातळ किंवा जाड तयार करून घेऊ शकतात जर या पद्धतीने देखील पारी तयार करायची नसेल तर प्लास्टिकच्या पेपरचाच वापर करून ही पारी तुम्ही लाटून देखील तयार करू शकता आता पारी तयार झाल्यानंतर हाताला थोडंसं पीठ लावायचं तांदळाची पिठी लावू शकता किंवा गव्हाची पिठी हाताला लावून घेऊ शकता आणि या पद्धतीने पारी हातावर ठेवून यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि तीन बोटांच्या सह्याने आपल्याला याच्या आप कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे जवळजवळ आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडून झाल्याय की हलक्या हाताने मोदक आपण वरच्या साईडला बंद करून घेणार आहोत आता इथे मोदक तयार करत असताना ज्या हातात आपण मोदक पकडला आहे त्या हाताचा खोलगड भाग तयार करायचा म्हणजे मोदकाला छान आकार येतो जर आपण तो हात पसरत ठेवला तर मोदक अगदी व्यवस्थित वळता येणार नाही आणि त्याचा आकार देखील बिघडला जातो अशा पद्धतीने आपला हा सुबक सुंदर कळीदार रव्याच्या पिठाची उकड काढून मोदक तयार झालेला आहे आता आपण एकवीस पाकळ्यांचा किंवा एकवीस कळ्यांचा मोदक कसा वळून घ्यायचा हे देखील पाहणार आहोत त्यासाठी आपण पारी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर याच्या आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आता कळ्या पाडून घेत असताना ही कळी आपण जेव्हा एक तयार करतो त्याच्या बाजूची जी जागा आहे ती आपल्याला बोटानी थोडीशी प्रेस करून घ्यायची आणि परत दुसरी कळी पाडून घ्यायची आहे आता कळी पाडून घेत असताना तुम्ही ते बघू शकता खालपासून वरपर्यंत मी प्रेस करून करून ही उभी अशी कळी पाडून घेतलेली आहे म्हणजे सगळ्या कळ्या अगदी व्यवस्थित तयार होतात आणि मोदक आकाराने देखील अगदी सुंदर तयार होतो जर आपण पीठ पसरवून कळी पाडून घेतली नाही तर पुढे एकवीस कळ्या होण्यासाठी कधी कधी जागा शिल्लक राहत नाही त्यामुळे प्रत्येक कळी करत असताना पीठ थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि मग ती कळी तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण या पारीच्या एकवीस कळ्या तयार करून घेतल्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत पण त्याआधी आपण कळ्या किती झाल्या आहेत त्या एकदम दा मोजूनही दाखवणार आहोत खालचा बोटे का कड़ी वर कड़ी तर इथे मी खालच्या हाताचा बोट एका कळीवर ठेवलेला आहे आणि दुसऱ्या बोटानी कळी मोजून घेणार आहे तर इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस आणि एकवीस अशा प्रकारे एकवीस पाकळ्यांची किंवा एकवीस कळ्यांची ही वाटी आपली बनून तयार झालेली आहे यामध्ये आता बसेल इतकं सारण भरायचं आणि हलक्या हाताने हा मोदक आपल्याला वळवून घ्यायचा आहे इथे पण आपण खालच्या हाताचा खोलगड भाग तयार करायचा आणि मोदक थोडा वरच्या बाजूला प्रेस करायचा आहे आणि वरच्या हाताने देखील गोलाकार पद्धतीने हा मोदक हळूवारपणे बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून याच्या कळ्या अगदी तशा मोदक वळून घेत असताना जर कळ्या एकमेकांना चिटकल्या जात असतील तर चमच्यानी परत थोड्याशा एकसारख्या करून घ्यायच्या म्हणजे त्या दिसायला अतिशय सुबक दिसतात या प्रकारे हलक्या हाताने मी चमच्याने या कळ्या परत एकसारख्या करून हा मोदक बंद करून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला एकवीस कळ्यांचा हा सुंदर आणि सुबक शाही मोदक बनून तयार झालेला आहे मोदक तयार झाल्यानंतर परत आपण चमच्याने याला थोडस सा एकसारखं आणि आकर्षक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कळ्या अगदी उठावदार दिसून येतात या पद्धतीने तुम्ही एकवीस कळ्यांचा मोदक करू शकता जर एकवीस कळ्यांचा मोदक करता येत नसेल तर तुम्ही अकरा कळ्यांचा मोदक देखील तयार करू शकता या पद्धतीने आता आपले हे सगळे मोदक बनवून तयार झाल्यानंतर हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत पण त्याआधी आपण या कळ्या देखील मोजून पाहणार आहोत म्हणजे मोदक वळल्यानंतर देखील कळ्या अगदी तशाच राहतात तर इथे एक बोट आपण कळीवर ठेवायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस अशा प्रकारे मोदक वळून झाल्यानंतर देखील तो अगदी व्यवस्थित एकवीस कळ्यांचाच मोदक आपला तयार झालेला आहे आता हे सगळे मोदक तयार झाले की वाफवून घेण्याआधी आपण एक कडईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं किंवा एका स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं यावर एखादी चाळण ठेवायची आणि चाळणीमध्ये तूप तेल तुम्ही काही लावून घेऊ शकता जर बटर पेपर असेल तर बटर पेपर लावा किंवा केळीचं पान देखील ठेवून घेऊ शकता आता हे पाणी उकळलं की यामध्ये आपण या चाळणीमध्ये मोदक ठेवून घेणार आहोत मोदक चाळणीत ठेवून घेत असताना याच्या खालच्या साईडला ला थोडंसं सा पाणी लावून घ्यायचं म्हणजे प्रत्येक मोदक हा खालच्या साईडनी पाण्यात बुडवून घ्यायचा आणि मग तो चाळणीत ठेवायचा आहे त्यानंतर प्रत्येक मोदक हा थोडासा वेगवेगळा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे म्हणजे मोदक फुलल्यानंतर ते एकमेकांना चिटकले जात नाहीत आणि ते फुटले देखील जात नाही या पद्धतीने एक दहा ते पंधरा मिनटं मध्यमाचेवर हे मोदक आपण वाफवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे आकाराने वाढले आहेत आणि आपले व्यवस्थित मोदक वाफवून तयार झालेले आहेत आता मोदक वाफवून झाले की यावर थंड पाण्याचा हपका मारायचा आणि त्यानंतर परत एका ताटामध्ये थंड पाणी ओतून घ्यायचं आणि या चाळणीची खालची बाजू यामध्ये एक पंधरा ते वीस सेकंद बुडवून घ्यायची आहे जेणेकरून हे मोदक चाळणीतून अगदी व्यवस्थित निघतात आणि अजिबात फुटले जात नाहीत जर तुम्ही केळीचं पान ठेवलं तर असं करण्याची अजिबात गरज लागत नाही पण जे नवशिके आहेत ज्यांना मोदक गरम असताना चाळणीतून काढता येत नाही त्यांच्यासाठी ही खास ट्रिक आहे ज्यामुळे मोदक चाळणीतून अगदी सहजरित्या काढता येतात आणि अजिबात ते फुटले जात नाही अशा प्रकारे आज इथे आपण भरपूर साऱ्या टिप्स अँड ट्रिक्ससहित हे एकवीस कळ्यांचे सुंदर सुबक आकर्षक असे शाही मोदक कसे तयार करायचे ते पाहिलेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्र मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा